Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. तळोजा पोलीस ठाणे हद्दीतील तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन मीटिंग हॉल तळोजा MIDC या ठिकाणी तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्यासोबत संवाद बैठकीचे आयोजन करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन उपस्थितांना सूचना दिल्या, तसेच कामाच्या अडचणी समजून घेतल्या, त्यामुळे त्यांना पोलिसांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, हाच मूळ उद्देश असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी सांगितले. तळोजा पोलीस ठाण्यातर्फे इंडस्ट्रीज आणि यांच्यामध्ये एक सौहार्दपूर्ण वातावरणाची निर्मिती व्हावी यासाठी आज आम्ही तळोजा पोलीस ठाण्यातर्फे स्वतः पुढाकार घेऊन इंडस्ट्रीजचे जे पदाधिकारी आहेत शेखर श्रीनगरे व डोंगरे यांना यांच्या मदतीने आम्ही इंडस्ट्रीबरोबर आज बैठक घेतली, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, त्यांच्या तिथे त्यांना असलेल्या कामाच्या अडचणींबाबत माहिती घेतलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांपर्यंत त्यांना पोहोचण्यास सुलभता व्हावी व त्या इंटरॅक्शन चांगले व्हावे हा एक मूळ हेतू समोर ठेवून त्यांच्या अडीअडचणी आज समजून घेतलेल्या आहेत व त्याप्रमाणे आज बऱ्याचशा त्यांच्या अडीअडचणींवरती समाधानकारक उत्तरही देण्यात आली. सर, आता जे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ज्या आहेत त्यांच्या काय अशा अटी आहेत का की स्थानिक इथल्या लोकांना कामावर ठेवायचं की पर कंटेनर कामावर असे का विषय मांडण्यात आले? असे विषय नाही आहे, परंतु स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावं यासाठी त्या सरकारने शासन परिपत्रक काढलेलं आहे, त्याप्रमाणे ते कार्यवाही असते, त्याबद्दल त्यांच्या काही तक्रारी वगैरे काही नव्हत्या, त्या अनुषंगाने त्यांचा एकंदरीत सुरळीत आहे असंच या मीटिंगच्या याच्यातून दिसून आलेलं आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत ट्रक टर्मिनलच्या बाबतीमध्ये पार्किंगच्या बाबतीमध्ये त्यासाठी MIDC पुढाकार घेऊन ते पुढील पूर्तता करणार आहे. यावेळी तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष व इतर सदस्य उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जेतपालसह पंकज बेनवंशी यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.